आपण आज फेब्रुवारी 2017 पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचे मी स्वागत करते व धन्यवाद देते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय रमेश दादाजी बागवे, तसेच प्रमुख मार्गदर्शक माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब, माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय उल्हास दादाजी पवार, माजी आमदार माननीय बाळासाहेबजी शिवरकर, माजी राज्यमंत्री महाराष्ट्र माननीय शरदजी रणपिसे, विरोधी पक्षगटनेते माननीय विश्वजीत कदम, तसेच प्रशांतजी मामा तुपे, चंद्रकांतजी मगर, नगरसेवक सतीश भाऊजी लोंढे, शपी नामदार अजित सुधीर, नगरसेवक अजित ससाणे, सुधीर ससाणे व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित काँग्रेस कार्यकर्ते, या सर्वांचे मी प्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वागत करते व धन्यवाद देते. प्रभाग क्रमांक 24 रामटेकडी या प्रभागात एकूण 42-43 मतदार आहेत. या सर्वांच्या भेटीगेटी व पक्षाच्या अजिंठा व कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणास भेटीगाठी घेऊन जनतेपर्यंत काँग्रेसचा जो काय रूपरेखा आहे कामाची ती पोहोचवणं गरजेचे आहे. त्यासाठी सभा घेणे, मेळावे घेणे, शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. या प्रभागात विशेषतः पुणे शहर विशेषतः हडपसर विधानसभेत 7 प्रभागात मिळून 29 नगरसेवक आहेत. जास्तीत जास्त या नगरसेवकांना निवडून देण्यासाठी आपल्यास अशा प्रकारचे मेळावे घेणे गरजेचे आहे. प्रभाग क्रमांक काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेला प्रभाग क्रमांक 24B रामटेकडी सय्यदनगर या हा वार्ड काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. या काळात नगरसेवक श्री 2002 साली या काळात नगरसेवक सतीशजी लोंढे, चित्राताई लोंढे, दुर्गाताई पटेल, शिवाजी केदारी व आत्ताचे विद्यमान नगरसेवक विजयताई वाडकर यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे. एकंदरीत आढावा घेता जर आपणास आपला विकास हवा असेल तर आपण काँग्रेस पक्षाला साथ देणं गरजेचं आहे. माननीय बाळासाहेब शिवरकरजी यांच्या नेतृत्वाखाली 2004 साली रामटेकडीमध्ये 1000 कोटी लिटर क्षमता असलेली टाकी बांधण्यात आली व त्याच्याद्वारे या भागातील पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपुष्टात आला. तसेच महत्त्वाची गोष्ट असलेला म्हणजे ड्रेनेजचा प्रश्न, त्याच काळात या अंतर्गत ड्रेनेजची व्यवस्था करून या भागातील ड्रेनेजसारखा एक गहन प्रश्न माननीय बाळासाहेबजी शिवरकर यांनी या काळात सोडवलेला आहे. एकंदरीत काय तर आपल्याला आपला विकास हवा असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून आपण काँग्रेस पक्षाला अधिक मताने विजयी करून देणे गरजेचं आहे. त्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन एक विचार आणि एक समूह आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपल्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आपल्याला आपला हक्क, आपले प्रश्न, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर आपल्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे. ज्या पक्षाला केवळ त्याग आणि बलिदान एवढंच माहीत आहे अशा पक्षाचे नेतृत्व करणे किंवा अशा पक्षाला धरून मुख्य प्रवाहात येणे हे आपले भाग्य आहे. म्हणून आपण या काँग्रेस पक्षाची एक निष्ठ राहून, एक संघ राहून अधिकाधिक या पक्षाला मजबूत आणि बळकट करण्यासाठी कार्यरत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने, एक दिलाने एकत्र येण्याची वेळ आलेली आहे. मी काय केले किंवा मी काय नाही केले हे सांगण्यापेक्षा आपण करून दाखवणे हे मला तरी महत्त्वाचे वाटते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती.